मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर इथे प्रचारसभा घेतली. महाराष्ट्राला निसर्गसंपन्न कोकण किनारा लाभला आहे, मात्र त्याचा विकास करणारे नेते राज्याला मिळाले नाहीत अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली. केवळ नेते मोठे झाले मात्र रोजगार नसल्यानं इथल्या तरुणांना बाहेर जावं लागलं असं ते म्हणाले. अनेक वर्ष राजकारणी केवळ कोकणाला रोजगार आणि पर्यटन विकासाचं आश्वासन देत आहेत, मात्र ते आश्वासन कधीही पूर्ण केलं नाही. आता 5 वर्ष आपल्या हातात सत्ता द्या, आपण कोकणाचा विकास करून दाखवू असा दावा त्यांनी केला. सत्तेत नसताना मनसेला टोलच्या आंदोलनात यश मिळालं, सत्ता मिळाली तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करून दाखवू असं ते म्हणाले.